मुंबई मधून पत्रकार राजेंद्र पारधी यांची बातमी। आझाद मैदानात शेकडो कोविड योद्धा बसले बेमुदत उपोषणाला, कोविड योद्धांना शासनाचा डच्चू। काम संपलं नाही पण गरज संपली, शेकडो कंत्राटी तत्वावर घेतलेल्या कोविड योद्धांना कामावरून कमी करण्याचा शासनाचा निर्णय। कोविड महामारीशी जुळण्याकरिता महानगरपालिकेने कंत्राटी तत्वावर शेकडो असे कर्मचारी भरती केले होते आणि त्यांना सांगण्यात आलेलं की जोपर्यंत कोरोना संपत नाही तोपर्यंत तुम्हालाच काम करायचं आहे। परंतु कोविड आता एक वर्षाचा झाला आणि महानगरपालिका आपलं वचन भंग करताना दिसत आहे। आपला परिवार, स्नेही, नातेवाईक या सर्वांशी दुरावा करून हे नर्स, वॉर्ड बॉय अर्थात कोविड योद्धे त्यांचा जीव धोक्यात घालून आपली सेवा करत होते। परंतु शासनाने त्यांच्या ह्या कामाचं बक्षीस म्हणून त्यांना आता कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणून कोविड योद्धा कर्मचारी परिषदचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री प्रमोद काटे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कोविड योद्धा आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसले आहे। आमचे प्रतिनिधी राजेंद्र पारधी यांच्याशी बोलताना सांगितले की आम्हाला जर नोकरीवरून काढून टाकायचं असेल तर कोरोना संपला असं जाहीर करावे, मगच आम्ही सोडू, अन्यथा जोपर्यंत कामावर घेत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहील। या पाहुयात या बातमीत कोविड कर्मचारी बंधूंच्या काय मागण्या आहेत। वाट बघण्याचा प्रयत्न केला तर काही काळ आपण थांबू शकतो ती लाट थांबवण्यासाठी, पण त्याच्यानंतर जर आपण त्या बाजूने चालत गेलो तर विजय हा कुणाचा असतो, कारण तो शेवटपर्यंत तोच माणूस असतो जो प्रवाहाला सुद्धा क्रॉस करून जात असतो। मला असं वाटतं कोरोना योद्ध्यांची त्यावेळची भूमिका, प्रचंड कडक परिस्थितीमध्ये आपण काम केलं, कामही चांगलं झालं, कोरोना आपण हरवला, ही सगळी परिस्थिती काय होती, प्रवाहाच्या विरुद्ध आपण काम करण्याची तयारी दाखवली, प्रवाहाच्या विरोधात कामही केलं आणि सगळा समाज या बाजूला वाद चालला होता, आपला घरी घरी जाताना सुद्धा रस्त्यावरतीच मरत होता। आमच्या मागण्या हेच आहे की शासनाने आम्हाला लिहून द्यावा की कोविड संपलाय म्हणून, जर त्यांनी असं लिहून दिलं कोविड संपलाय म्हणून तर आम्ही माघार घेतो, पण जर आम्हाला शासन लिहून देतच नाही आहे कोविड संपलाय तर आम्ही माघार घेणार नाही आहे। आमच्या मागण्या आणि आमचा विचार पूर्ण करून आम्हाला जॉबला घेण्यात यावा परत। आणि आमची मागणी आहे की शासनाने आमचा विचार करावा, पुढे ज्या जागा रिक्त होणार आहेत, ज्या जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागामध्ये कोविड योद्ध्यांचा विचार करण्यात यावा, त्यांना प्राधान्य देण्यात यावं, त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात याव्यात, हेच आमचं मुख्य मागणी आहे शासनाकडून।